नमस्कार. उपास म्हटलं ना की आपलं काही थोडंसं वेगळंच असतं. म्हणजे ते म्हणतात ना, आपण एक प्लेट घेऊया, त्याच्यावर एक आपण टिश्यू ठेवायचा आहे. गॅस बंद करू. त्याच्याबरोबर तुम्हाला देते खोबऱ्याची चटणी. पण ह्यात तुम्हाला अजून थोडंसं व्हेरिएशन हवं असेल तर दही, दाण्याचा कूट आणि हिरवी मिरची, थोडंसं मीठ आणि साखर हे मिक्स करून तुम्ही ही चटणी करू शकता. आणि तुम्ही आता काय करतायत, बरोबर तुम्ही दिवस शोधतायत की कधी लवकरात लवकर उपास येतो आहे आणि आम्ही हे साबुदाणे वडे करतो आहे, तर तुम्ही करा आणि मला लगेच जरूर कळवा. आपल्याकडे उपवासाचा ब्रँड अँबेसिडर पदार्थ कुठचा? बरोबर ओळखलं, साबुदाण्याची खिचडी. बरं, तुम्हाला असं वाटेल की काय अर्चना ताई सारख्या सोप्या सोप्या रेसिपी दाखवतायत, पण आपल्या प्रेक्षकांमध्ये तरुण वर्ग आहे, त्यांनाही शिकू द्या काही सोप्या रेसिपीज. मग कठीण रेसिपी तर आहेतच. चला तर आज करूया साबुदाण्याची खिचडी. आपण तूप गरम करून घेऊया. साधारण 1 टेबलस्पून घेतले आपण तूप. तूप थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं आणि हिरवी मिरची घालणार आहोत. तूप वितळलेलं आहे, तापलेलंही आहे. आता आपण जिरं घालूया, साधारण 1 चमचा. हिरवी मिरची, हिरवी मिरची घातल्यावर लगेच आपल्याला साबुदाणा घालायचा आहे.
साबुन आपण जो घेतलेला आहे तो रात्री भिजत घालायचा आहे, अगोदर एकदा धुवायचा, मग त्यात थोडंसं अगदी नावाला असं पाणी ठेवायचं आहे साबुणाच्या अगदी म्हणजे अर्धा पेर आपलं वरती आलं पाहिजे तेवढंच पाणी घालायचं आहे आणि तो रात्रभर भिजून द्यायचा आहे, म्हणजे मग साबुणाची तुमची खिचडी अगदी सुटसुटीत आणि मोकळी होते. आता आपण याच्यात दाण्याचा कूट घालूया, साधारण 4 चमचे मीठ चवीप्रमाणे, साखर 1/2 चमचा, अर्ध्या लिंबाचा रस आणि आता आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि हे सतत परतत राहायचे कारण साबुणाला आपण फुलवतो आहे म्हणून. आता आपण याच्यामध्ये खोबरं घालूया, खवलेलं ओलं खोबरं आहे आणि ही तुम्ही तेलामध्येही करू शकतात. ह्यात जर तुम्हाला बटाटा घालायचा असेल तर बटाटा उकडून घ्या, सालं काढा आणि त्याच्या बारीक बारीक फोडी करून घाला तरीही चालणार आहे. जेव्हा तुम्ही फोडणी घालतात जिरं आणि मिरच्या त्याच्यानंतर तुम्ही बटाटा घालू शकतात. छान आपली साबणाची खिचडी तयार आहे. काय मग सोपी वाटली ना रेसिपी? नक्की तरुण वर्गानी करून बघायची आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट्स करायचे आहेत आणि रुचकर मेजवानीला सबस्क्राइब करायचं आहे. श्रावण महिना सुरू झालेला आहे म्हणूनच आज मी तुम्हाला क्विक आणि इझी उपवासाच्या डोस्याची रेसिपी दाखवणार आहे. ही रेसिपी अगदी इझी आहे. आपल्याला वरीचे तांदूळ घ्यायचे आहेत 1 कप, हे सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे. भिजत वगैरे घालायची गरज नाही आहे, हे सगळं आपल्याला ड्रायच ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यात मी घालणार आहे 2 टेबलस्पून साबुदाणा. आता हे सगळं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. छान ग्राइंड झालंय. आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे, म्हणजे रवा असतो ना तशी झाली पाहिजे, फार बारीक करायचं नाही आहे आपल्याला. हे बघा इतकी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. आता हे आपण बोलमध्ये काढून घेऊया. 1 टीस्पून जिरं घालूया, मिरची बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे, मी 1 मिरची घेतलेली आहे. तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही आणखीन घालू शकता. उपवासाचा डोसा आहे तर मी सैंधव मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. आता घालूया यात दही, हे 2 टेबलस्पून दही आहे, मिक्स करूया हे. आता यात आपल्याला पाणी घालायचं आहे. साधारण 2 कप पाणी लागणार आहे कारण ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला आपण रवा डोसा बनवतो तशी करायची आहे. मिक्स करूया हे व्यवस्थित. आपल्याला अजून पाणी घालावं लागणार आहे कारण ह्याला जाळी पाडायची आहे आपल्याला आणि त्याकरता थोडं पाणीदार असायला पाहिजे बॅटर. ही बघा आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे. आपल्याला टोटल 3 कप पाणी लागलं आहे कारण आपल्याला कन्सिस्टन्सी पातळ हवी होती. आपला उपवासाच्या डोसाचं बॅटर रेडी आहे, हे काय ठेवायची वगैरे गरज नाही आहे, इमिजिएटली बनवायला घेऊया आपण. मी इथे नॉनस्टिक तवा घेतला आहे आणि हा तवा आपल्याला अगदी गरम करायचा आहे हाय हीटवरती, कारण आपण जेव्हा हे बॅटर टाकू तेव्हा त्याच्या छान अशी जाळी पडली पाहिजे, ते हाय हीटवरतीच पॉसिबल आहे. आता हे जे बॅटर आहे हे छान असं ढवळून घ्यायचं आणि वरचा भाग आहे तो घेऊन आपल्याला हा डोसा तव्यावर टाकायचा. असं आपण कडेकडेने घालायला सुरुवात करूया. आता हा डोसा आपल्याला मीडियम टू लो हीटवरती शिजवायचा आहे, म्हणजे छान क्रिस्प होतो. हे जे डोसेचं आपण बॅटर घातलेलं आहे ते थोडं ड्राय झालं की मग आपण वरून तूप सोडायचं आहे आणि परत मंद हीटवरती आपल्याला हे क्रिस्प होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. आता आपण थोडं तूप सोडूया वरून. आता हे थोडंसं फिरवून घेऊया आपण, म्हणजे तूप सगळीकडे व्यवस्थित पसरेल आणि पुन्हा एकदा मस्त क्रिस्प होईपर्यंत हा डोसा शिजू देऊया. हा आपण आता फ्लिप करून घेऊया. हा डोसा रेडी झाला आहे, हा पण आपण आता काढून घेऊया. हे आपले उपवासाचे डोसे रेडी आहेत. हे तुम्ही उपवासाच्या बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता.
उपवासाच्या बटाट्याची भाजी आम्ही या चॅनलवरती केली आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। या श्रावणात हे डोसे नक्की बनवा आणि मला कळवा, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायचं आहे रुचकर मेजवानीला। आपल्याकडे उपवास करणाऱ्यांचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे काय की काही अजिबात न खाणारे, आणि प्रकार दोन उपवासाचे पदार्थ करून खाणारे। आणि दुसऱ्या प्रकारामध्ये मी मोडते, माझ्यासारखे जर कोणी असतील तर त्यांना आजची रुचकर मेजवानी खूप आवडणार आहे, कारण आज मी बनवणार आहे उपवास स्पेशल कचोरी। आधी आपण कचोरीच्या आतलं सारण करूया। इथे आपण 50 ग्रॅम मावा घेतलेला आहे, 50 ग्रॅम पनीर, 1/2 मीठ जास्त नाही घालायचंय चिमूटभर, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात 2 बारीक चिरून, आणि मनुका घेतल्यात साधारण 1 टेबलस्पून आहेत। हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। हे मिक्स करून झालेलं आहे, आता आपण वरचं आवरण म्हणजे काय कव्हर करायला घेऊया। साधारण 5 ते 6 बटाटे आपण उकडलेत, सालं काढलेत आणि कुस्करून घेतलेली आहेत। त्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि 1 चमचा आरारोट पावडर घ्यायचा आहे, आणि व्यवस्थित मिक्स करायचंय। आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया, अगदी छोटेही नाही करायचे आणि अगदी मोठेही नाही करायचे। हे गोळे करून झाले की आपण जे आतील सारण केलं होतं त्याचेही आपल्याला गोळे करून घ्यायचे। आपण जे बटाटे उकडलेले होते त्याचे जे गोळे केलेले आहेत त्याच्यापेक्षा हे थोडेसे छोटे बनवायचे आहेत। असे आपले छोटे गोळेही तयार झालेले आहेत। आता आपण काय करूया, कचोरी भरून घेऊया। आपण हा बटाटा घ्यायचा आहे, आपण इकडे जे आरारोट पावडर घेतलेली आहे ती घालणार आहोत, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये कचोरी घोळवून घ्यायची आहे। आणि त्याची आपण पारी बनवून घेऊया, आणि त्याच्यामध्ये छोटे जे गोळे केलेत आपण ते घालायचे आणि बंद करायचे, आणि आपण ह्याच्यामध्ये घोळून घ्यायचे आणि व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे, कारण काय जर ते आतमधनं पोकळ राहिलं तर ती कचोरी फुटण्याची शक्यता असते। आणि असे सगळे आपण भरून घेऊया। अशा प्रकारे सगळ्या आपल्या कचोऱ्या करून झालेल्या आहेत। आपण कढई तेल मगासून तापत ठेवलेलं आहे आणि ते मस्तपैकी तापलं असणार तरी आपण चेक करूया। आणि ह्या कचोऱ्या आपल्याला डीप फ्राय करायच्या आहेत। तेल मस्तपैकी तापलेलं आहे, थोडासा गॅस मोठा करूया। एकदम सगळ्याही एकत्र नाही घालायच्या आहेत, 5-6 घालायच्या आहेत, जशी तुमची कढईची साईज असेल तशी। आता आपण त्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत लालसर रंगावर। कचोऱ्या तयार आहेत, आपण आता त्या काढून घेऊया। मस्तपैकी छान असा त्याचा लाल रंग आलेला आहे। उपवासाची स्पेशल गरमागरम कचोरी तयार आहे। सोबत इकडे तुम्हाला चटणी दिसते, तर ही चटणी कशी करायची थोडक्यात सांगते। खोबरं घ्यायचं आहे, थोडीशी मिरची आणि साखर आणि मीठ घेऊन फक्त मिक्सरला एकदाच क्रश करायचे की तुमची ही चटणी तयार आहे। ह्या कचोऱ्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असणार, तुम्ही करूनही बघणार आहात। आणि अशाच काही छान छान उपवासाच्या स्पेशल रेसिपीसाठी पाहत राहा रुचकर मेजवानी। नमस्कार। उपवास आणि बटाटा हे पक्क समीकरण। आपल्याकडे बटाट्याच्या केवढ्या रेसिपीज आहेत, त्यातलीच एक सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे, उपवास स्पेशल बटाटा भाजी।
एक चमचा आपण तूप घेतो इकडे एक टेबलस्पून. तूप पूर्णपणे वितळून घ्यायचंय आणि जरासं गरम झालं पाहिजे ते, कारण जिरं घातल्यावर थोडंसं ते तडतडलं पाहिजे. तूप तापलंय, आपण हे जिरं घालूया साधारण एक चमचा. त्यानंतर हिरवी मिरची 2 ते 3 घेतल्यात आपण हिरव्या मिरच्या. थोडं लालसर झालंय जिरं कारण आपलं तूप तापलं होतं. आपण बटाट घेऊया. बटाटा आपण इकडे उकडून घेतलेला आहे. त्यानंतर 4 ते 5 टेबलस्पून दाण्याचा कूट, 2 टेबलस्पून आपण ओलं खोबरं घेतोय, 1 चमचा साखर आणि मीठ चवीप्रमाणे आणि थोडंसं पाणी घालायचं ह्याच्यात. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटे आपण उकडून घेतले, तुम्ही कच्चा बटाटा घेतला तरीही चालणार आहे, पण मग त्याच्या वेळेला आपण पाणी जास्त वापरायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आपण ह्याला 1-5 मिनिटं वाफ येऊन द्यायचं, कारण आपला बटाटा शिजलेला आहे. फक्त आपण जे दाण्याचं कूट, खोबरं, हिरवी मिरची घातलं ते सगळं मिळून यायला पाहिजे आणि गॅस कमी करायचा आहे. आपण बघूया आपली भाजी तयार आहे का. छान वाफ आलेली आहे. एकदा व्यवस्थित हलवून घेऊया आणि आपली भाजी तयार आहे. आणि ही खायची कशाबरोबर, दह्याबरोबर छान लागते. राजगिरीच्या पुऱ्या किंवा शिंगाड्याच्या पिठाच्या पुऱ्या खाल्ल्या तरीही खूप छान लागते. आणि आता मी तुम्हाला भेटते पुढच्या रुचकर मेजवानीमध्ये.